या ठिकाणी आपण सागरी तट रचना या पाठामधील सागरी डोह व गळता या प्रकारची माहिती पाहणार आहोत. आता या ठिकाणी सागरी डोह कोणता असतो ते चित्रात अगोदर बघूया आपण. हे बघा, या ठिकाणी ही जी दिसते आहे ही सागरी डोहाची रचना आहे. आणि गळता जर असेल तर गळता या ठिकाणी बघा आपण, ही जी आहे ही गळता आहे. दोन्ही चित्रांमध्ये थोडासा फरक आहे, याची खोली जी आहे ती कमी आहे आणि याची खोली जी आहे ती जास्त आहे. तर बघा या ठिकाणी अगोदर डोह म्हणजे काय ते बघूया आपण. सागरी डोह कोणते असतात ते पाहू. तर सागरी डोह हे कसे असतात, खोल असतात, अरुंद असतात आणि तीव्र उतारांचा असतो. या ठिकाणी तीव्र उतार असणारी जी जागा असते आणि एक विवर सदृश जी स्थिती असते किंवा ती विवर सदृश जी जागा आहे तिला सागरी डोह असं म्हणतात. तिला काय म्हणतात, सागरी डोह किंवा गळता पण त्यांना म्हणतात, पण गळता थोडे खोल असतात. तर कमी खोलीचे असतील तर डोह असतात ते आणि जास्त खोलीचे जर असतील तर त्याला गळता असं म्हणत असतो. आता या गळतांमध्ये मी काही गळतेचं उदाहरण या ठिकाणी सांगतो तुम्हाला. पॅसिफिक महासागर जो आहे, या पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना गळता नावाची एक गळता आहे आणि ही सर्वात खोल गळता आहे. काय नाव आहे तिचं, मरियाना गळता. पॅसिफिक महासागरामध्ये आहे ती आणि जगातील सर्वात खोल गळता. आणि ही जी गळता आहे ती जवळपास 11,034 मीटर एवढी खोल ती आहे. सागर संरचनेमधील ही सर्वात मोठी खोल गळता आहे. 11,034 मीटर पर्यंत ही जी खोली आहे. आणि भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा जर भाग जो कोणता असेल तो सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सागरी पर्वत आणि सागरी गळता. हा सर्वात महत्वाचा भाग सागरी तट रचनेच्या दृष्टीने आहे. हा खूप अभ्यास करण्यासारखा भाग आहे कारण या ठिकाणी जे आहे ते जागृत ज्वालामुखी सुद्धा घडून येत असतात. या सागरी तट रचनेमध्ये ज्या ठिकाणी पर्वतरांगा आहेत, ज्या ठिकाणी खोल गळता आहे, अशा ठिकाणी जागृत ज्वालामुखी घडून येत असतात. आणि ही जी जागा असते ती संवेदनशील भूकंप प्रवण सुद्धा आहे. म्हणजे या ठिकाणी भूकंपाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात धक्के बसत असतात. आणि त्या या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या भौगोलिकदृष्ट्या खूप संवेदनशील अशा घटना आहेत. म्हणून हा सागर तट रचनेचा अभ्यास करताना हा जो महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगितला की सागरी डोहा आणि गळता किंवा या ठिकाणी हे जे पर्वतरांगांचा भाग आहे आणि त्या ठिकाणी गळतेचा जो भाग आहे तो खूप असा संवेदनशील भाग आहे. तर या ठिकाणी काय होतं की सागर तळावर भूकंप आणि ज्वालामुखी जेव्हा होत असतात त्याचा परिणाम हा जो आहे तो समुद्र किनाऱ्याला जाणवत असतो. समुद्राचा किनारा जो आहे, जर एखाद्या वेळेस समजा ज्वालामुखी जर झाला या ठिकाणी समुद्र सागर तट रचनेच्या ठिकाणी समुद्रामध्ये जर एखाद्या ठिकाणी जर या ठिकाणी जर भूकंप झाला किंवा ज्वालामुखी जर झाली त्या ठिकाणी जमिनीमध्ये तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे धक्के या समुद्रामध्ये निर्माण होत असतात. जमिनीचे जे धक्के असतात त्यामुळे मग होतं काय की समुद्राच्या किनाऱ्यावर समुद्राचा जो किनारे भाग आहे त्या ठिकाणी सुनामीच्या लाटा येत असतात. आपण याच्या अगोदरही बऱ्याच वेळेला सुनामी आली असं ऐकलेलं आहे. तर हे सुनामीच्या ज्या लाटा आहेत त्या या ठिकाणी या ज्या संवेदनशील भागामध्ये घडून येणाऱ्या ज्या आहेत त्या भौगोलिक या ठिकाणच्या घटना आहेत आणि त्यामुळेच ही सर्व सुनामी जी आहे ती घडून येत असते. तर या ठिकाणी जे महत्वाचे भाग आपण अभ्यासले ते म्हणजे सागरी डोह. हा ठिकाणी मी दाखवला तुम्हाला सागरी डोह हा कमी खोलीचा आणि त्यानंतर पाहिजे ते आपण गळता ती जास्त खोलीची असते. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सागरी डोह व गळता या भागाचा अभ्यास केलेला आहे.